प्रकारची घटना आहे, त्याचा सर्व स्तरावर निषेध त्या ठिकाणी केला जातो आहे. मी पण अतिशय तो जो काही प्रकार घडला आहे त्याला शब्द नाही आहे अशा प्रकारचे हे सगळ्या घटना आहेत. आणि मधून अजून अशा प्रकारच्या घटना महिलांच्या बाबतीमध्ये, मागासवर्गीय समाजाच्या बाबतीमध्ये घडत आहेत. आणि त्या घडत असतानाच घटना घडल्यानंतर काही दिवसाकरता त्याच्याबद्दल बरीच काही चर्चा होती आणि पुन्हा प्रत्येकजण आपापल्या कामाला लागतो. परंतु अशा प्रकारच्या घटना अजिबात घडता कामा नये याकरता असे काही कायदे आणि नियम असले पाहिजे की घटना तशा प्रकारची करणाऱ्यांनी 10-10 विचार त्या ठिकाणी केला पाहिजे. अशा प्रकारच्या काही आता केंद्र सरकारने त्याच्यामध्ये लक्ष घालून काही नवीन कडक कायदे आणण्याची गरज आहे. पाठीमागे आपल्याला आठवत असेल निर्भया जे दिल्लीमध्ये घडलं तेव्हाच ते निर्भया नाव त्याच्यामध्ये दिलं गेलं. नंतर आपल्या कर्जत तालुक्यामध्ये घडलं, त्याच्यानंतर तर वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडतात. परंतु खरोखरीच ज्यावेळेस आपण महिलांना पुरुषांना समान संधी देण्याचा प्रयत्न करतो, महिलांना पुरुषांच्या बरोबरीनं किंवा काकणीभर पुढं देखील त्या उत्तम पद्धतीचं काम करत असतात. आत्ता पण मी इथं महात्मा गांधींना अभिवादन करण्याच्याकरता मी आमचे पुण्याचे आयुक्त बाकीचे सगळे आलो होतो. त्यावेळेस रेल्वेच्या पण इथल्या ऑफिसर ह्या स्वतः महिला आहेत आणि महिला अनेक क्षेत्रामध्ये उत्तम प्रकारचं काम करत असताना त्या ज्या काही घटना घडत आहेत त्या अतिशय त्याच्यामध्ये माझी बहीण सुप्रिया सुळेंनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका ती नाही हे पण आम्ही त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. प्रत्येक वेळेस आता अलीकडची मुलं काय ट्विट करतात, तुम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या मुलांनी हे ट्विट केलं मग तुमच्या मुलांनी तेवढाच मला उद्योग नाही आहे. मला राज्याच्या मध्ये अनेक प्रकारची जबाबदारी असते ज्या जो तो स्वतंत्र विचाराचा असतो आणि प्रत्येकाला काय ट्विट करावं काय नाही तो ज्याचा त्याचा अधिकार असतो. परंतु त्या संदर्भामध्ये माझी बहीण खासदार सुप्रिया सुळेंनी स्पष्टपणे सांगितलं आरक्षण मग मराठा आरक्षण असेल, धनगर समाजाचं आरक्षण असेल किंवा इतर घटकांचं आरक्षण असेल, ज्याला त्याला आपला आपला न्याय हक्क मिळाला पाहिजे, आपला आपला हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका आमची आहे. धन्यवाद.